खाद्यपदार्थ आड गुटकाजन्य पदार्थाची अवैध वाहतूक शिरपूर तालुका पोलिसांची धडक कारवाई मध्यप्रदेशातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटकाजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर शिरपूर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत चालक व सहचालक यांना ताब्यात घेत ट्रकचा एक्याऐंशी लाख सत्याहत्तर हजार एकशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोघा संशयितांविरुद्ध विविध कलमानवये गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती एपीआय जयेश खलाने यांनी दिली आहे या कारवाईत पोलीस पथकाने शिखर पान मसाला गणेश सुगंधित तंबाखू कुलदीप सुगंधित तंबाखू असा एक्कावन्न लाख सत्याहत्तर हजार एकशे नऊ रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित अवैध गुटकाजन्य पदार्थचा तीस लाख रुपये किमतीचा ट्रॅकसह मुद्देमाल ताब्यात घेतला सदर कारवाई शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय जयेश खलाने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड येथील राज्य सीमा नाक्यावर पोलीस पथकाने पहाटे अडीच वाजेच्या सुमारास केली आहे सदर मुद्देमाल हा मैदावरवा या खाद्यपदार्थच्या गोण्याआडून संशयित के ए दहा ए सहा हजार नऊशे छप्पन्न क्रमांकाच्या भारत भारतबेंज कंपनीच्या निळ्या रंगाच्या ट्रकमधून नेला जात होता या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविसकर यांनी फिर्याद दिल्याने शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक धुळे